मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज सातारामध्ये दोन प्रचार सभा होणार आहेत. पहिली सभा कोरेगावमध्ये होणार आहे. आमदार महेश शिंदे यांच्या प्रचारासाठी ही सभा पार पडेल तर दुसरी सभा मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रचारासाठी पाटण तालुक्यातल्या तांबुळे इथं होणार आहे. दरम्यान या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. पाहूया. एकनाथ शिंदे यांची तोफ आज पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात धडाडणार आहे. दोन सभा आज साताऱ्यात होत आहेत. कोरेगाव आणि पाटण या दोन ठिकाणी या दोन सभा होणार आहेत. कोरेगाव मध्ये होणारी सभा ही आमदार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ होती आणि त्याची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खर तर दुसरी सभा जी होणार आहे ती मंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी पाटण येथील तांबुळे येथे या ठिकाणी होणार आहे आणि याची सुद्धा जय्यत तयारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या दोन्ही सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं मतदारांना काय आवाहन करतं हे पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, कोरेगाव, सातारा.